मंडळी नमस्कार. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे माझ्या आत्याच्या गावी, म्हणजे दापोली तालुक्यातील इनाम पांगारी हे गाव. अगदी वाकोलीपासून एक 2-3 किलोमीटरवरती हे गाव आहे आणि हे माझ्या आत्याचं घर. आणि हे उत्सवाला घेऊन म्हणजे माझ्या मुलाला घेऊन आत्या खाली गेलेली आहे तिच्या घरामध्ये. हे संपूर्ण दिसतं आहे त्रिवेणी सदन, हे माझ्या आत्याचं गाव. आणि समोर जो उभा आहे तो माझा मुलगा, आणि त्याच्याबरोबर जो खेळतो आहे तो माझ्या आत्याचा आत्याभावाचा मुलगा म्हणजे रियांश. तर असे दोघेजण मस्त एन्जॉय करत होते कारण त्याला पण गावचं वातावरण चांगलं मिळालं होतं. आणि हे सुंदर असं आत्याचं घर, पुढचं पटांगण शेणाने सारवलेलं, आणि हे त्रिवेणी सदन हे माझ्या आत्याचं घर. आणि हे संपूर्ण जे बाजूबाजूला बघताय ही झाडं लावलेली, ही फुलझाडं असं त्यांनी सुशोभीकरण केलेलं आहे घराच्या समोर. अगदी मस्त वाटतं. आणि असं थोडंसं वरती डोंगर आहे आणि डोंगराच्या थोडंसं खाली असं घर आहे, आणि एक ते घर मस्त वाटतं, रेखीव वाटतं. आणि आता तुम्ही जे समोर बघताय ही माझी आत्या, मोठी आत्या, आणि बाजूला जो आहे तो रियाज म्हणजे माझ्या प्रशांत दत्ता म्हणजे आत्याभावाचा मुलगा. असे दोघेजण खेळत होते, त्यामध्ये उत्सव पण मस्त एन्जॉय करत होता. आणि जे समोर अंतरलं आहे ते आता त्या ठिकाणी येऊन खेळी मंडळी बसणार आहेत, त्यांच्यासाठी ती सटे अंतरलेली आहे. तर असं संपूर्ण हे वातावरण आहे. आता खेळी मंडळी यायला सुरुवात होईल आणि आता तुम्ही बघणार आहात ते त्यांच्याकडची कला कशी आहे. तर आता बघा तुम्ही, हे खेळी मंडळी आलेले आहे आणि त्यांच्याकडचा काटखेळ हा माझा ब्लू शर्टमध्ये आहे तो आत्याभाऊ प्रशांत दादा. तर असे संपूर्ण मंडळी, हे काका, तर असे संपूर्ण मंडळी या ठिकाणी येऊन आपली जी कला आहे ती आपल्याला दाखवणार आहेत. आणि त्यांची जी कला आहे ती माझ्या खेर्डी गावामध्ये पण काटखेळ आहे, त्या ठिकाणचं थोडंसं वेगळं असतो, ह्या ठिकाणचं थोडंसं वेगळं. तर प्रत्येक गावोगावी थोडीशी जसं जसं तुम्ही वरवरती जाल तसं तसं थोडंसं त्यांच्यामध्ये बदल असतो, परंतु ही कला शिमग्यामध्ये सादर केली जाते प्रत्येक गावोगावी. आणि तशीच ही इनाम पांगारी गावामध्ये सुद्धा केली जाते. आणि आता हे जे नाळ घेऊन येतात, ढोलकी घेऊन येतात, ते म्हणजे आमच्या अण्णा म्हणजे गुरुजी खांडेकर गुरुजी. आम्ही त्यांच्यासमोर लहानाचे मोठे झालो. तर हे संपूर्ण आता ही काटखेळ मंडळी पाहत आहे मान म्हातारे, म्हणजे अजून ह्या वयात सुद्धा त्यांच्यामध्ये ती ऊर्जा आहे. श्रावण बाळ जातो काशीला, श्रावण बाळ जातो काशीला, श्रावण बाळ जातो काशीला, श्रावण बाळ जातो काशीला, श्रावण बाळ जातो काशीला.
आहे.